चवळ्या सुके बंबील आमटीसाठी आपल्याला सर्वात प्रथम काय काय लागेल पाहूयात आपण. आपल्या चवळ्या मी रात्री भिजत घातलेल्या होत्या, त्या धुवून स्वच्छ केलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला सुके बोंबील लागतील. सुके बोंबील कापून स्वच्छ धुवून मी पाण्यात भिजत घातलेले आहेत. आता आपण आमटीला सुरुवात करूया. तेल तापवत ठेवलेलं आहे. आपण त्यात एक पाव चमचा हिंग फोडणीला घालूया आणि 3 मध्यम चिरलेले कांदे. आपण कांद्यावरतीच आमटीला लागेल त्या अंदाजाने मीठ घालूया आणि कांदा आपला छान कोंबून घेऊया. कांदा छान कोंबलेला आहे. आता आपण त्यावर एक पाव चमचा हळद घालूया. एक 2 चमचे पाचकळशी मसाला घालते आणि 1 चमचा लाल तिखट. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला कमी जास्त करू शकता. तुमच्या घरातील तिखटाचं प्रमाण कितपत तिखट आहे त्यानुसार अंदाज घेऊन तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता. परतून घेऊयात आणि आपण आता त्यात ह्या चवळ्या घालूयात. आणि छान परतून घेऊयात आपण. चवळ्या परतून घेऊन आपण त्यात पाणी घालून आपण चवळ्या शिजत ठेवायच्या आहेत. चवळ्या शिजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करूयात. आपल्याला 1-2 ते 3 चमचे ओला नारळ लागेल. जास्त घ्यायचा नाही आहे ओला नारळ. कोथिंबीर, एखादी हिरवी मिरची, 10-12 लसणीच्या पाकळ्या छोट्या छोट्या आणि 1 1/2 इंचापेक्षा थोडंसं जास्ती आलं याचं आपण आता छान बारीक वाटण वाटून घेऊयात. चवळ्या आपल्या छान शिजलेल्या आहेत. आता आपण त्यात स्वच्छ केलेले हे सुके बोंबील घालूया. आणि त्यानंतर आपण हे जे बारीक वाटण वाटून घेतलेलं होतं ते घालूया. आणि आता त्यात आपण गरजेप्रमाणे पाणी घालून आमटी पातळ करूयात. आपल्याला कितपत पातळ हवी आहे तशी, पण आमटी ही पातळच खूप छान लागते. आणि आता आपण हे सुके बोंबील शिजण्यासाठी ठेवूयात. 1-5 मिनिटं लागतील सुके बोंबील शिजायला. एक झाकण देऊन आपण उकळी काढूया. आमटी छान आपली 5-6 मिनिटं उकळलेली आहे. आता आपण त्यात पातळ केलेलं आहे 2 चमचे बेसन पीठ घालूयात. आणि अगदी 2 ते 3 चमचे चिंचेचा कोळ. थोडीशी कोथिंबीर. आणि अगदी 1/2 चमचा वरून दालचिनी पावडर. आता आपण आमटीला छान ठिकरीची लसणीची फोडणी देणार आहोत. ठिकरी मी या भांड्याखालीच छान तापवून घेतलेली आहे. आणि आता आपण मस्तपैकी ठिकरीची फोडणी देऊया.
भाकरीची फोडणी दिल्यामुळे एक जबरदस्त टेस्ट येते आपल्या सुके बंबील सगळ्या आमटीला।